ते आपल्या सोबत आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतात. अभय सर. केसरकर साहेब, बहुतांश आमदारांची जी भूमिका होती ती आता भूमिका या पद्धतीने काही होईना, पण शेवटी मान्य झालेली आहे. आता या परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जी शिवसेना पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे, ही दरी आता मिटणार का? आणि आता उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून पूर्वीचं स्थान तुमच्या मनात असणार आहे का? साहेब, विधिमंडळ पक्षाचा आमचे नेते शिंदे साहेब आहे, आणि ही जर दुरी मिटवायची असेल तर उद्धव साहेब ते करू शकतील. परंतु मध्ये जर संजय राऊत असतील तर ते कितवत होईल याची मला आज सुद्धा खात्री नाही. कारण संजय राऊतांवर लोक एवढे संतप्त आहे, आणि ज्याला संजय राऊतांची भाषा ही आमच्या अत्यंत लाडके असलेल्या अतिथींकडून यायला लागली. दिवशी मी स्टेटमेंट काढलेलं होतं की तुम्ही उद्धव साहेबांची भाषा बोलायला शिका, तुम्ही राऊत साहेबांची भाषा बोलायला शिकू नका. त्याच्यामुळे माणसं तुटतात, माणसं जोडली जात नाहीत, आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती महाराष्ट्रात समोर आलेली आहे. उगाच आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला कुठलाही याच्यामध्ये आनंद मिळालेला नाही. एक कर्तव्य करायचं असतं, ते कर्तव्य आम्ही केलेलं आहे. सातत्याने रोज सकाळी 9 वाजता संजय राऊत उठणार आणि केंद्र शासनाच्या विरुद्ध एखादं स्टेटमेंट काढून टाकणार, आणि मग त्या लढाईला महाराष्ट्र सामोरं जाणार. कोणाबरोबर आपण लढतोय? आपल्याच विचारांच्या लोकांबरोबर, ज्यांच्याबरोबर आपण 25 वर्ष एकत्र राहिलो, त्याच्यानंतर लढलो, पुन्हा एकत्र आलो. पुन्हा एकत्र येताना सुद्धा आम्ही येऊ नये म्हणून काय काय हातखंडे केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मी बघितलेलं आहे. 12 आमदारांचं जे